ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. संगमनेरच्या 94 वर्षीय आजी आजोबांनी केली कोरोनावरती मात. कोरोना आजारामधून बरे व्हावे वाटत असेल तर भीती न बाळगता सकारात्मक विचार ठेवा. योग्य वेळी योग्य उपचार घेतला तर आपण सहजपणे कोरोना या आजारावरती विजय मिळवू शकतो. असाच कोरोनावरती विजय मिळवलाय तो संगमनेर मधील आजी आजोबांनी. सविस्तर वृत्त असे की संगमनेर येथील साईनाथ चौकामधील रिषभ गोल्ड व डायमंड दुकानचे मालक सामाजिक कार्यकर्ते सुधीरभाऊ दिगंबर मैड यांचे आई वडील यांना जास्त वय असून देखील कोरोनाने त्यांनी हरवले. मैड दाम्पत्याच्या साहस व धैर्यास खर तर सलाम करायला हवा. संगमनेर मधील 94 वर्षीय दिगंबर विठ्ठल मैड तसेच 90 वर्षीय सुलोचना दिगंबर मैड या वयोवृद्ध आजी आजोबांनी कोरोनावरती मात करून ठणठणीत बरे होऊन घरी परतलेल्या आजी आजोबांचे मैड परिवार व नातेवाईकांच्या वतीने औक्षण करत फुलांनी वर्षाव आणि घरातील लहान मुलांनी थाळी वाजवून स्वागत केले आहे. आजी आजोबांना गोडधोड आंबा रसाचे जेवण भरवण्यात आले. अशा प्रकारे झालेले अनोखे स्वागताने मैड आजी आजोबा सुखावले आहेत. कोरोनाला हरवायचे असेल तर मनात कुठलाही भीती न ठेवता योग्य वेळी योग्य उपचार घ्यावा. आणि या काळामध्ये आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कुठलाही आजार अंगावर काढू नका. प्रशासनाने सांगितलेल्या सर्वच नियमांचे अगदी तंतोतंत पालन आपण सर्वांनी करायला हवे. कोरोना झालेल्या रुग्णास आपण सर्वांनी धीर द्यावा असा विश्वास सुधीर मैड यांनी व्यक्त केला आहे. प्रबंधभूमीसाठी अनुराधा, प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र. जे कोणी वारसा असेल, मुलगा असेल किंवा कोणी असेल, तिने खरोखर एकदा त्या ठिकाणी गेलेलं पाहिजे. आज त्या ठिकाणी खूप मोठी अडचण तयार झाली. निम्मे लोक मला तर असं वाटतंय का बाबा यांना कोणी बघितलं नसल्यामुळं गेलेत. आज जे आपण आकडे पाहतो महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये, सगळे आकडे हे नातेवाईक गेले नसल्यामुळं ती खरी अडचण तयार झालेली. आणि माझं मत आहे का कोरोना हा जास्त प्रकार नसतो, फक्त घरचे कोणी न गेल्यामुळं ते लोक आजारी पडतात, त्यांना दवा पण ट्रीटमेंट मिळत नाही, डॉक्टर लोक व्यवस्थित बघत नाही आणि सगळ्यांना ते घाबरटपणा जास्त होतो आणि त्या घाबरल्यामुळं बरेचसे पेशंट जातात. हा माझा एक वैयक्तिक अंदाज मी लावला आहे. आज 15 दिवस बघतो, मी स्वतः मी बघतोय करतोय, तर त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी ही अडचण लक्षात घेतली पाहिजे का आपलं जर घरातलं जर कोणी कोरोना आजारी पडलेलं असेल तर कोणी ना कोणी घरातलं व्यक्तीने त्या ठिकाणी जाऊन बघितलं पाहिजे की नेमकं पेशंटला काय देतात, काय खात्यात, कुठल्या प्रकारचं इंजेक्शन देतात काय. आम्ही या ठिकाणी आमचे बंधू, आम्ही 5 जण भाऊ, आमची एक बहीण, आमचं सगळं मैल परिवार आणि सगळ्या सुना नातवंड, आम्ही सर्वांनी जावई आमचे यांच्या याच्यासाठी आमची ताई आणि जावई याच्यावर न्यावशावरून आलेले, तिने सर्वांनी मिळून स्वागत केलेलं असून आमचं सगळं सहपरिवार तुम्हाला दिसत असेल. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.